नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, दिग्गज नेते उद्या पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असे काही पोल सध्या समोर येत आहेत. आता हे पोल आहेत आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातनं महाराष्ट्रातील ज्या 48 जागा आहेत त्या 48 जागांवरील हे दिग्गज नेते पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे. तर मंडळी, सुरुवात करूयात आपण नागपूरपासनं. नागपूरमधनं नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत तर विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. विकास ठाकरे पिछाडीवर जाऊ शकतात तर नितीन गडकरी हे आघाडी घेऊ शकतात नागपूर लोकसभा मतदारसंघामधनं. पुढील मतदारसंघ आहे बारामती. बारामतीमधनं सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडनं ह्या निवडणूक लढतायत तर सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत आणि अजित पवार गटाकडनं त्या निवडणूक लढतायत तर त्या पिछाडीवर जातील आणि सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातनं विजयी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे. तर मंडळी, पुढील लोकसभा मतदारसंघ आहे बीड. बीडमधनं पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार आहेत तर बजरंग सोनवणे हे शरद पवार गट राष्ट्रवादी यांचे उमेदवार आहेत. तर बजरंग सोनवणे हे पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तर पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार आहेत, त्या आघाडी घेतील, त्या विजयाच्या दिशेने जातील असा बीड लोकसभा मतदारसंघाचा हा अंदाज सांगतो आहे. पुढील लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर. अत्यंत चुरशीचा सामना इकडे बघायला मिळणार आहे आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं निलेश लंके जे शरद पवार गटाचे आहेत ते आघाडी घेताना दिसत आहेत. इथे दिग्गज असलेले आणि ज्यांना राजकीय घराण्याचा वारसा आहे असे सुजय विखे जे भाजपचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर जाऊ शकतात. त्यांची पिछाडीवरती जाण्याची हरण्याची शक्यता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केली जाते. निलेश लंके जे शरद पवार गटाचे आहेत ते आघाडी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं घेऊ शकतात असा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातनं व्यक्त केला जातो आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराज छत्रपती ऐनवेळी त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती काँग्रेसकडनं, शिवसेना की काँग्रेस असा हा वाद इथे रंगला होता. शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाली होती काँग्रेसकडनं, काँग्रेसची सीट इकडे लागण्याचा अंदाज दिसतोय, आघाडी ते घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. शिंदे गटाचे संजय मंडलिक हे पिछाडीवर जातील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातनं व्यक्त केला जातोय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं. चंद्रपूर पुढील जागा आहे. चंद्रपूर अत्यंत मोठी ब्रेकिंग इकडे बघायला मिळू शकते. सुधीर मुनगंटीवार जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे. आणि प्रतिभा दानोरकर दुसऱ्यांदा काँग्रेसचे उमेदवार, पहिले शाहू छत्रपती आणि दुसऱ्या प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार या ठिकाणी विजयाच्या दिशेने गौडदौड करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधनं. पुढील मतदारसंघ आहे जालना. अत्यंत चुरशीचा हा देखील मतदारसंघ आहे. रावसाहेब दानवे भाजपचे उमेदवार आहेत, अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी चुरस धरलेली आहे. तर कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि अपक्ष म्हणून मंगेश साबळे आणि कल्याण काळे हे पिछाडीवर जातील तर रावसाहेब दानवे भाजपचे उमेदवार आघाडी घेतील आणि षटकार विजयाचा षटकार ते जालना लोकसभा मतदारसंघातून मारतील असा हा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग अतिशय महत्त्वाचा आणि दोनही दिग्गज असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून जो हरेल तो त्याचं राजकीय करिअर हे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे, राजकीय करिअर संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर अशा रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे जे भाजपचे उमेदवार आहेत ते आघाडी घेऊ शकतात आणि विनायक राऊत जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर ते पिछाडीवर राहतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाकडनं उमेदवारी घेत लढत आहेत आणि ते आघाडीवर जाऊ शकतात. तर ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर या पराभवाच्या छायेत जाऊ शकतात कल्याण लोकसभा मतदारसंघामधनं असा पोल एक्झिट पोलच्या माध्यमातनं हा अंदाज व्यक्त केला जातो आहे. उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेसचं तिसरं सीट या ठिकाणाहून लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड काँग्रेसच्या या आघाडी घेतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे एक्झिट पोलच्या माध्यमातनं. तर उज्ज्वल निकम ज्यांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी जाहीर केलेली होती ते पिछाडीवरती जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून. उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेताना दिसतील असं चित्र उद्या समोर येऊ शकतं. तर रवींद्र वायकर जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत
ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. उत्तर मुंबई पियुष गोयल भाजपचे उमेदवार अत्यंत सुरुवातीला त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि हे भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आघाडी घेतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तर भूषण पाटील काँग्रेसचे उमेदवार हे पिछाडीवर जातील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामधून. दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात. यामिनी जाधव शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर राहू शकतात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधनं. मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे शिंदे गटाची आघाडी सध्या समोर येईल असं सांगितलं जात आहे. राहुल शेवाळे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते आघाडी घेतील आणि अनिल देसाई ठाकरे गटाचे उमेदवार त्यांचा पराभव या ठिकाणी होऊ शकतो असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामधला. मुंबई ईशान्य संजय दीना पाटील ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध मिहिर कोटेचा भाजपचे उमेदवार. संजय दीना पाटील ठाकरे गटाचे उमेदवार हे आघाडी घेऊ शकतात तर मिहिर कोटेचा हे भाजपचे उमेदवार हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे ईशान्य मुंबईमधनं. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातनं संजय दीना पाटील आघाडी उद्या घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ठाणे ठाण्यामधनं राजन विचारे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. नरेश मस्के शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर राजन विचारे ठाकरेंचे उमेदवार आघाडी घेतील आणि नरेश मस्के शिंदेंचे उमेदवार पिछाडीवर राहतील. पराभवाचा सामना त्यांना करावा लागू शकतो ठाणे लोकसभा मतदारसंघामधनं असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतो आहे. अमरावती अपक्ष पद्धतीनं लढलेल्या नवनीत राणा 2019 विजेत्या होत्या त्याच 2024 विजेत्या असू शकतात परंतु यावेळेस त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या आघाडी घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवरती जातील. दिनेश बूब जे प्रहारचे संघटनेचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर जातील आणि अमरावतीमधनं नवनीत राणा या विजय साजरा करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं. छत्रपती संभाजीनगर इम्तियाज जलील 2019 विजेते उमेदवार MIMचे आणि संदीपान भुमरे ज्यांना ऐनवेळी शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केलेली होती. चंद्रकांत खैरे यांना पुरेसा वेळ छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेला होता आधीच त्यांची उमेदवारी जाहीर झालेली होती आणि ते या 2024 निवडणुकीमध्ये आघाडी घेऊ शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधनं. माढा लोकसभा धैर्यशील मोहिते पाटील येते दिग्गजांच्या लढतीत हा एक पराभव भाजपला स्वीकारावा लागू शकतो. माढ्यामधनं रणजितसिंह निंबाळकर भाजपचे उमेदवार पिछाडीवर जाऊ शकतात तर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात. दिग्गजांच्या लढाईत या ठिकाणी भाजपला पिछाडी मिळण्याची शक्यता माढा लोकसभा मतदारसंघातनं व्यक्त केली जाती आहे. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार काँग्रेसची चौथी जागा लागण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे. आघाडीकडनं त्या उमेदवार आहेत काँग्रेसकडनं त्या उमेदवार आहेत आणि त्या या ठिकाणी विजयी होऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात सोलापूर लोकसभा मतदारसंघामधनं. तर राम सातपुते भाजपचे उमेदवार भाजपला या ठिकाणी उमेदवार शोधण्यात प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि राम सातपुते यांना उमेदवारी दिल्यानंतर बाहेरचा उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांनी त्यांच्यावरती घणांगती टीका केलेली होती. सातारा लोकसभा मतदारसंघ शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात तर उदयनराजे भोसले जे 2019 पराभूत झाले होते ते पुन्हा पराभवाच्या छायेत जाऊ शकतात साताऱ्यामधनं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ अनुप धोत्रे भाजपचे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे आणि अभय पाटील अपक्ष असा हा सामना अकोल्यामधनं आहे. तर अमोल धोत्रे भाजपचे उमेदवार आघाडी घेताना दिसू शकतात विजयाच्या दिशेने जाताना दिसू शकतात. प्रकाश आंबेडकर हे पिछाडीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे तर अभय पाटील अपक्ष उमेदवार हे देखील पिछाडीवरती असतील. अनुप धोत्रे अकोल्यामधनं विजय साजरा करू शकतात. यवतमाळ वाशिम संजय देशमुख ठाकरे गटाचे उमेदवार राजश्री पाटील शिंदे गटाचे उमेदवार राजश्री पाटील या पिछाडीवर जाण्याची शक्यता एक्झिट पोलमधनं वर्तवली जाती आहे. तर संजय देशमुख ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. शिरूर लोकसभा अमोल कोल्हे दिग्गजांच्या लढाईत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे. शिंदे गटातून अजित पवार गटामध्ये आलेले आणि उमेदवारी मिळवलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे पराभूत होऊ शकतात असा अंदाज एक्झिट पोलमधनं वर्तवला जातो आहे. तर शिरूरमधनं अमोल कोल्हे अजित पवार
शरद पवार गटाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जातील असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. पुणे अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आणि दिग्गजांची लढाई. रवींद्र धंगेकर काँग्रेसकडनं निवडणूक लढत आहेत तर वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. मुरलीधर मोहळे भाजपकडनं निवडणूक लढत आहेत तर मुरलीधर मोहळे धंगेकरांना आणि मोरेंना पिछाडी देत आघाडीवर जाऊ शकतात, विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. पुणे लोकसभा मतदारसंघामधनं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ रामदास तडस भाजपचे उमेदवार, अमर काळे शरद पवार गटाचे उमेदवार. अमर काळे पिछाडीवर जाऊ शकतात तर रामदास तडस आघाडी घेऊ शकतात. गडचिरोली अशोक नेते भाजपचे उमेदवार, नामदेव किर्सान काँग्रेसचे उमेदवार. नामदेव किर्सान पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे, अशोक नेते आघाडी घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. भंडारा गोंदिया सुनील मेंढे भाजपचे उमेदवार, प्रशांत पडोळे पिछाडीवर जातील, सुनील मेंढे आघाडी घेतील, विजयाच्या दिशेने जातील. रामटेक राजू पारवे शिंदे गटाचे उमेदवार, श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार. श्यामकुमार बर्वे पिछाडीवरती जातील तर राजू पारवे आघाडी घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. परभणी अत्यंत चुरशीचा सामना, दिग्गजांची लढाई. संजय जाधव ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात तर महादेव जानकर रासपचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. नांदेड दिग्गजांची लढाई. पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर भाजपचे उमेदवार हे आघाडी घेऊ शकतात तर वसंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा अत्यंत महत्त्वाचा चुरशीचा सामना या ठिकाणी होऊ शकतो. विशाल पाटील आपला एक्का हुकमी एक्का म्हणून समोर येऊ शकतात, अपक्ष पद्धतीनं विजय होऊ शकतात तर दोनही मोठ्या पक्षांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो. संजय पाटील आणि चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे, चंद्रहार पाटील संजय पाटील भाजपचे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून आघाडी घेऊ शकतात. धाराशिव दिग्गजांची लढाई. ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेतील तर अर्चना पाटील शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा अत्यंत चुरशीचा मतदारसंघ, दिग्गजांची लढाई. शिंदे गटाचे हेमंत गोडसे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेण्याची शक्यता आहे तर शांतिगिरी महाराज पिछाड्यावर जाण्याची शक्यता नाशिकमधनं वर्तवली जाते. दिंडोरी अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आणि दिग्गजांची लढाई. भास्कर भगरे शरद पवार गटाचे उमेदवार आघाडी घेतील, भारती पवारांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. रायगड दिग्गजांची लढाई. अनंत गीते सुनील तटकरे ठाकरे गटाचे अनंत गीते आघाडी घेतील तर सुनील तटकरे हे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे या ठिकाणाहून पराभूत होऊ शकतात रायगड लोकसभा मतदारसंघात. धुळे सुभाष भामरे भाजपचे उमेदवार, शोभा बच्छाव काँग्रेसचे उमेदवार. सुभाष भामरे विजयाच्या दिशेने जातील आणि आपला विजय साजरा करतील. नंदुरबार हिना गावित भाजपच्या उमेदवार आघाडी घेतील, गोवाल पाडवींना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. जळगाव स्मिता वाघ भाजपच्या उमेदवार आघाडी घेतील तर करण पवार ठाकरे गटाचे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात तर सदाशिव लोखंडे शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. बुलढाणा नरेंद्र खेडेकर ठाकरे गटाचे उमेदवार आघाडी घेण्याची शक्यता आहे तर प्रतापराव जाधव शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर जाऊ शकतात. भिवंडी कपिल पाटील भाजपचे उमेदवार आघाडीवर राहतील, बाळाबा म्हात्रे शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर जातील, निलेश सांबरे अपक्ष उमेदवार हे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा दिग्गजांची लढाई. श्रीरंग बारणे शिंदे गटाचे उमेदवार आघाडीच्या दिशेने जातील तर संजोग वाघिरे पाटील ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे पुन्हा एकदा विजय साजरा करतील तर श्रीराम पाटील शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. हिंगोली नागेश पाटील अष्टीकर ठाकरे गटाचे, बाबूराव कोळीकर शिंदे गटाचे. नागेश पाटील अष्टीकर विजयी होऊ शकतात तर बाबूराव कोळीकरांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. हातकणंगले सत्यजित पाटील ठाकरे गटाचे, धैर्यशील माने शिंदे गटाचे, राजू शेट्टी स्वाभिमानी संघटनेचे तर सत्यजित पाटील हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. धैर्यशील माने यांना यावेळेस पराभवाचा सामना करावा लागू शकतो तर राजू शेट्टी देखील पराभवाच्या छायेत असू शकतात. लातूर लोकसभा शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात तर सुधाकर शृंगारे हे भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. पालघर हेमंत सावरा भाजपचे उमेदवार आघाडी घेण्याची शक्यता आहे. भारती कामडी ठाकरे गटाचे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. राजेश पाटील हे देखील पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी या 48 लोकसभा मतदारसंघामधनं दिग्गजा
ट्रम्पच्या हार या पराभवाचा सामना दिग्गजांना करण्याची शक्यता वर्तवली जाते. मंडळी तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मतदारसंघातून कोण उमेदवार निवडून येणार, तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.